नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र हे महाराष्ट्राजवळून जा जात आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पावसाला जोर वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला एकवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान बघायला मिळू शकतो पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे छोटीशी अपडेट आहे एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो चला सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण किनारपटीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राजापूर रत्नागिरी साखरपा माखजन कोयना पाठण या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये भाग जोरदार पाऊस शक्यत आहे पावसाचा जोर गुहागर चिपळूण खेड दापोली या ठिकाणी थोडा जास्त राहील प्रतापगड कोरेगावकडे मुसळधार पाऊस शक्यत आहे तसेच दिवेगड रोहा लावासा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आपल्याला एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे रायगड जिल्ह्याकडे पाऊस जोर वाढत आहे बाग चोंडी पेजरी पेनशिरावली खोपोली कासमात सर्वत्र मध्यम ते भाग बदलात जोरदार पाऊस मुंबईकडे देखील मुसळधार पाऊस आहे मुंबई नवी मुंबई नेरळ मध्यम ते भाग बदला जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी ठाणे उल्हासनगर वसई विरार शहापूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आहे या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे पालघर वाडाप इगतपुरी हा जो काही परिसर आहे नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आहे काही या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा एकदा पावसात जोर वाढत आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे जबरदस्त पावसात जोर विदर्भामध्ये देखील काही भागांमध्ये वाढत आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे जबरदस्त जोर वाढत आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर हिंगणा धामणा कमळेश्वर दोर्ली काटोल कोडाली दोतीवाडा हा जो काही परिसर आहे नरखेड या सर्व परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस वादळीवारे आणि जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे कमळेश्वर दोर्ली उमरी सावनेर तसेच परशोनी वाघोली कामपट्टी या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू आणि भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला मध्यम स्वरूपाच राहील मात्र उत्तर भागकडे अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस शिकता भंडारा मौदा वारती तसेच असोली कंधारी तुमसर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस अशा उत्तर भागकडे आहे उमरेड खैरगाव जहपूर पवनिक खंगा याल मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस अशकता या ठिकाणी आहे आणि गोंदियामध्ये बघितलं असता या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाण ढकपुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या minutes गोंदिया चांगझरी तिरोरा तुमसर तसेच गोरेगाव आमगाव साखरीतोळा साकोली देवरी या सर्व काई शेकता है। का शेकता। याठ्थका नी, याठ्थका नी, काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस अशक्यता आहे लांजी या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो राजेगाव वारसवणी बालाघाट अतिमुसळधार पाऊस अशक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते जबरदस्त या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढत आहे गडचोली जिल्ह्यामध्ये बघितलं असता गडचुलीमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे मार्सका मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस शिंदेवाई मोलच्या मुरशी मुच्यापल्ली अहेरी भांबडगड या सर्व काही सर परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस शक्यता मुरमगाव कापसेकडे देखील जोर जास्त राहील जोरदार असा पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढत आहे तसेच चंद्रपूरमध्ये मध्यम स्वरूपाचा राहील राजुरा चंद्रपूर भद्रवती भातडी मोहरली कुटवाडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा यवतमाळकडे जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम स्त्रीं शिकता पांढरकवडा कॅपरुई दिग्रज दरवानेर यवतमाळ या काही परिसरामध्ये आहे मात्र यवतमाळच्या उत्तरेला मध्यम ते भाग बदला जोरदार होऊ शकतोय वर्धा जिल्ह्याकडे पावसात जोर जास्त राहील वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र मध्यम ते भागवतला जोरदार पावस शक्यता असून वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा जास्त राहील वर्धा जामणी लाडगड वदोना आर्वी तेळगाव कारंजा जोरदार पावसा शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे आणि अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावती नांदगाव मोजरी या ठिकाणी मध्यम ते भागवतला जोरदार पावसा शक्यता आहे तसेच आष्टी मोर्शी वरुड अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो आहे आचलपूर चिखलदारा चिखलदाई रसाल धारणी या सर्व काही परिसरांमध्ये जबरदस्त जोर वाढत आहे काही भागांमध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतो अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे तसेच अकोलामध्ये देखील जोर जास्त वाढत आहे अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट ते लहारात जबरदस्त मुसळधार पाऊस तुळक भागामध्ये ढकपुटी देखील बघायला मिळू शकते पातूरकडे जोरदार पाऊसच राहील वाशिम जिल्ह्यामध्ये बघितला असता मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर कारांजा खेडा मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस असे एकदा वाशिम जिल्ह्यामध्ये आहे आणि बुलढाणा चोद या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात राहील बुलढाणाकडे देखील पाऊस जोर वाढत आहे लोणार मेहकर देऊळगाव राजा तसेच आडगाव राजा सिंदखेड राजा देऊळगाव माही या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस राहील बुलढाणामध्ये मुसळदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय मोहरा चिखली बुलढाणा मोटला खामगाव मलकापूर चळगाव हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जबरदस्त पावस जोर पुन्हा एक वाढत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण पुन्हा एकदा जबरदस्त पाऊस शक्यता एकवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते तसेच खानदेशामध्ये या ठिकाणी देखील पुन्हा एकदा चांगल्या प्रमाणात पाऊस जोर वाढत आहे जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतोय वादळी वाऱ्यास पाऊस शकत आहे विजांचा गडगडाट देखील राहील जळगाव भुसावळ मुक्ताईनगर जोरदार पाऊस शेकता या ठिकाणी देखील आहे तसेच पाल हिल स्टेशन जानुरी पैसपूर याव्वल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरे सर्वत्र जोरदार पाऊस होऊ शकत आहे अमळनेर धरणगाव इरंडोल परोळा तसंच पाचोरा भडगाव पाहूर जामनेर सर्वत्र जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकत आहे खानदेशामध्ये चांगल्या प्रमाणात पावस जोर वाढत आहे अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे आणि साखरी तालुक्याकडे या जब जबरदस्त पाऊस शकत आहे पुन्हा एकदा धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढत आहे एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान चिमठाणी धोंडाईचा शिरपूर सिंदखेडा या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊस होऊ शकते एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते नंदुरबार शहादा तोळूला अकलकुवा आकर्णी नऊपूर्वीसळी सर्वत्र जोरदार पाऊस अशक्य आहे तर मित्रांनो नाशिकमध्ये दे देखील पुन्हा एकदा जोरदार पाऊस अशक्यता आहे एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले असल्यामुळे बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पावस जोर वाढत आहे सटाणा या ठिकाणी सापुतारा वणी खरपाडा नाशिक त्र्यंबक इगतपुरी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस अशक्यता आहे सटाणा देवळा चांदवड या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे सटाणा देवळा चांदवड तसेच दोधांबे कळवण सौदानी या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस अशक्यता आहे मालेगाव मनमाड आणि येवलाकडे देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय निफाडमध्ये देखील जोरदार पाऊस अशी आहे सिन्नरमध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्याकडे मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस अशी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अस शिकत आहे या ठिकाणी एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते राहुरी घोडेगाव भगुर पाथडी अहमदनगर आळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत या सर्व काही परिसरमध्ये पुन्हा एकदा पाऊसचा जोर वाढत आहे मध्यम ते काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुणेमध्ये उत्तर भागकडे जुन्नूर मनसर चाकण पुणे मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस सासवड लोणत फलटण बारामतीकडे मध्यम शक्यता हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो दक्षिण जोर थोडा कमी राहील पुणे जिल्ह्यामध्ये दौंड राहूल श्रीगोंदा शिरूर आळकुटी या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे साताराकडे जोर थोडा कमी राहील पश्चिमेला मध्यम ते भाग जोरदार होऊ शकतो आहे मेधा व सुटपोट सौरा शिंगेवाडी या परिसरामध्ये पूर्व भागाकडे हलक्या मध्यम सरी शिकत आहे कोरेगाव रहीमतपूर अणधावूज कठावणी दालदैवडी मोलाद्रा की सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता इंदापूर अकलोस पिलीव मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस पंढरपूर माहूळ चेलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भागमधला जोरदार पाऊस होणे शक्यता आहे संख्या मध्यम सरींची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं असता सांगलीकडे जोर कमी आहे सांगलीच्या उत्तर भागाकडे तासगाव विटा मायणी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो कुचीनागजकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे मात्र दक्षिण भागाकडे कृंदावडकुडाच्या अथनी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर कमी राहील अधूनमधून दुन हलक्या सरींची शक्यता आहे काही ठिकाणी अतरण कोळी राहील कोल्हापूरमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये जोर कमी राहील कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंहपूर हलक्या सरींची शक्यता आहे कोकरू मलकापूर पडवाळा संगोळ गगनबावडा राधानगरी मध्यम ते भागमधला जोरदार या ठिकाणी होऊ शकतो आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असता पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर काही भागांमध्ये वाढत आहे संभाजीनगरमध्ये बघितलं असता सेन या ठिकाणी दौलताबाद येफा देवगुळनूर कन्नड अंबालासाईगाव अणचाळीस गाव मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस जोर या ठिकाणी जास्त राहील हतनूर कन्नड अंबालाज साईगाव आणि चाळीसगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता जळगावच्या काही भागामध्ये आहे फुलंबरी रामगाव किशोर जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो सिल्लोडकडे देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे तर औरंगाबाद सेंद्रामेडसी काचोड पाचोड मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाण राहिले या ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस देखील होऊ शकतोय निंबेजळगाव बिटकीन आणि धरमक्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगवणे भक्तापूर जोरदार पाऊस शक्यता आहे गंगापूर वैजापूरकडे देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितला असता जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर जास्त राहील जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाबाडी भोकरदन जोरदार पाऊस शकत आहे बदनापूर जालना मध्यम स्वरूपाचा तारगाव पानवाडी तानवडी रामशावगुर छोटा तसेच गोलापांगरी ता अंबड ईश्वरनगर गोदरी सर्वत्र मध्यम सरींनी शिकता मंगळूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा बीड जिल्ह्यामध्ये गेवराई उमापूर या ठिकाण देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे माजलगावकडे मध्यम स्वरूपाचा राहील बीड जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त राहील बीडमध्ये आंबेजोगाई धारूर केज येळम चोसाळा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता पुन्हा एकदा आहे बीड जिल्ह्यामध्ये एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान आणि धाराशिव उस्मानाबादमध्ये बघितलं असता मासा तारखेड भूम पाथरोड मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस येडशी पेठ खामगाव उस्मानाबाद बेलीम तुळजापूर सर्वत्र जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होणे शिकादा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे आणि लातूरकडे बघितलं असता लातूर हौसा निलंगा शोनपाल उदगीर सर्वत्र हलक्या सरी शिकता लातूरकडे जोर कमी राहील आणि परभणीमध्ये बघितलं असता झरीबोरी जंतूर सैलू पाथरी गंगाखेड परळी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही नांदेडकडे देखील जोर, ना जोर थोडा कमी आहे पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेठुंबरी हिमायतनगर उमरखेड आदगाव तामसा किनवटी चोदा या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरून हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे निजामाबाद रुदू देगलूर मुखेड खंदार या ठिकाण देखील जोर थोडा कमी आहे आणि हिंगोलीकडे बघितलं असतं हिंगोलीकडे देखील अंशतः ढगाळ उतरून हलक्या मध्यम सरी आहे कळमनुरी इनापूर खंडाळा फुसद हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर काही ठिकाणी उतरून कोडे देखील राहील सापतगाव हिंगोली आणि अनुदाह या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशा पद्धतीने पुढील पाच दिवसांमध्ये एकवीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान कमी दावाच्या क्षेत्रामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रभरामध्ये पावस जोर वाढत आहे तर मित्रांनो चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार